नमस्कार। 3 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। त्वचारोग, केसविकार, सौंदर्य समस्या, लैंगिक समस्या असो की गुप्तरोग, या सर्व आजारांवर निदान व उपचार यावल शहरातील नवरूप हॉस्पिटल स्किन केअर अँड कॉस्मेटिक क्लिनिक। पत्ता नवीन स्वामीनारायण मंदिराच्या जवळ समर्थ मार्बलच्या मागे भुसावळ रोड बोरवेनगर यावल। डॉक्टर निलेश दुसाने। आता विविध आजारांच्या संदर्भात जळगाव, भुसावळ किंवा मुंबई जाण्याची गरज नाही, यावल शहरातच नवरूप हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत। आज 3 मार्च बुधवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 7 रुग्ण आढळले। रुग्णसंख्या वाढून 1537। यावल नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पौर्णिमा फालक यांची बिनविरोध निवड। यावल शहरातील महाराणा प्रताप नगरात शेतकऱ्याच्या शेती साहित्य व गुरांचा चारा ठेवलेल्या शेडला आग, 60,000 नुकसान। यावल तालुक्यातील बोरावल व आंजाळे या गावातील नागरिकांचा घरकुलाचा प्रश्न सोडवावा, मनसेची मागणी। यावल नगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानांतर्गत नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची दिली शपथ। यावलच्या शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनीची सीमा सुरक्षा दलात निवड। विद्यालयात छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थिनींचा केला गौरव। यावल पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवड 8 मार्च रोजी होणार। यावेळी देखील ईश्वर चिठ्ठीद्वारेच निवड होणे शक्य। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवारी माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावडेंच्या आई व पत्नीसह तब्बल 94 ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस। आळगाव येथील जिल्हा परिषद शाळा झाली दारू पिणाऱ्यांचा अड्डा, प्रशासनाकडून दुर्लक्ष। महिला व बाल विकास विभागाच्या दुर्लक्षामुळे स्तनदा माता, गरोदर महिला व बालकांसह फैजपूर शहरात एकूण 1600 पात्र लाभार्थी लाभापासून वंचित। तर गुरुवारी फैजपूर येथे म्युन्सिपल हायस्कूलमध्ये शहरातील व्यापाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट, सर्व व्यावसायिकांनी उपस्थित राहण्याचे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन। डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध। यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही, यावल शहरामध्येच। यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे। एक वेळ अवश्य भेट द्या डेनिम शोरूम यावल। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। आज बुधवारी 3 मार्च रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातील प्राप्त अहवालानुसार यावल तालुक्यात 7 जण कोरोना बाधित आढळून आले आहे। त्यामुळे यावल तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 1537 झाली आहे। बुधवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय आणि यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, सूर्यकांत पाटील, छाया नन्नवरे, सुभाष राणे, रवींद्र काटकर सह पथकाने घेतलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालात यावल शहरात कोरोनाबाधित 5 जण आढळले आहेत। तर ग्रामीण भागात सांगवी खुर्द येथे 1 आणि भालोद येथे 1 जण अशा पद्धतीने दिवसभरात 7 जण कोरोनाबाधित आढळले। यावल शहरातील विरार नगरातील एकाच कुटुंबातील 69 वर्षीय इसम आणि 24 वर्षीय महिला यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे। तर यावल शहरातील मेन रोडावर असलेले एकाच कुटुंबातील 18 वर्षीय तरुण आणि 15 वर्षाची मुलगी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे। तर यावल शहरातीलच 31 वर्षीय तरुण हा देखील कोरोनाबाधित आढळला आहे। त्याचप्रमाणे सांगवी खुर्द गावात 75 वर्षीय इसम आणि भालोद गावात 62 वर्षीय वृद्ध असे 2 जण ग्रामीण भागात कोरोनाबाधित आढळले। तेव्हा आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये यावल शहरातून 193, फैजपूर शहरातून 208 तर ग्रामीण भागातून 1136 असे आतापर्यंत यावल तालुक्यात 1537 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत। या बाधित रुग्णांपैकी 66 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। तर आज यावल तालुक्यात
ॲक्टिव्ह रुग्ण ज्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत असे रुग्ण 54 आहेत, तर 1417 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी देखील परतले आहेत। तेव्हा आगामी काळात यावल शहर आणि तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे, तेव्हा नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। सुवर्णसंधी यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू। प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल। संपर्क: 93-70-94-84-82। येथील नगरपालिकेत उपनगराध्यक्षपदी पौर्णिमा फालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पालिकेच्या सभागृहात पीठासन अधिकारी तहसीलदार यांनी सदर निवड दुपारी 12 वाजता ऑनलाईन विशेष सभेद्वारे केली। मुदतीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने फालक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली। निवडनंतर उपनगराध्यक्ष फालक यांचे सत्ताधारी गटाकडून तसेच प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले। नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष रुक्माबाई नत्थू भालेराव महाजन यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, तेव्हा रिक्त असलेल्या जागेवर बुधवारी उपनगराध्यक्ष निवड करण्यात आली। यात पालिकेच्या सभागृहात सकाळी 10 ते 12 या वेळेत उपनगराध्यक्ष पदाकरिता नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले। या मुदतीत सत्ताधारी गटातील पौर्णिमा फालक यांनी अर्ज दाखल केला होता, त्यांना सूचक गटनेता अतुल पाटील तर अनुमोदन कल्पना वाणी यांनी दिले होते। दुपारी 12 वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन विशेष सभा घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। यात उपनगराध्यक्ष पदाकरिता फालक यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली। त्यानंतर तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी बबन तळवी, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तसेच सत्ताधारी गटाचे गटनेता अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते, मावळत्या उपनगराध्यक्ष रुक्माबाई भालेराव महाजन, नगरसेवक अभिमन्यू चौधरी, समीर मोमीन, शेख असलम, देवयानी महाजन, नगरसेविका रेखा चौधरी, शीला सोनवणे, दिलीप वाणी आदींनी त्यांचे स्वागत केले। तर पालिकेत निवड प्रक्रियेकरिता कक्ष अधीक्षक विजय बळे, शिवानंद कानडे आदींनी परिश्रम घेतले। आदेश दिनांक 25 फेब्रुवारी 2021 नुसार आज महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नगर अधिनियम 1965 कलम 51(2) नुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मला तहसीलदार यावल यांना तहसील अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती। तर आज रोजी नामनिर्देशन स्वीकारण्याची जी वेळ होती ती सकाळी 10 ते 12 होती। या दरम्यान आमच्याकडे एक अर्ज प्राप्त झालेला आहे, त्याची छाननी सुद्धा पूर्ण झालेली आहे। सौ पौर्णिमा राजेंद्र फालक यांचा नामनिर्देशन पत्र आपल्याला दाखल झालेलं आहे। त्या प्रभागाचं नाव आहे त्यांच्या प्रभाग क्रमांक 9 महर्षी व्यास शहर विकास आघाडी यांच्यातर्फे, त्यांचे सूचक आहेत श्री अतुल वसंत पाटील आणि अनुमोदक यांचे नाव आहेत सौ कल्पना दिलीप वाणी। दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याकडे एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे मी असे जाहीर करतो की सौ पौर्णिमा राजेंद्र फालक यांची यावल नगर परिषदेसाठी उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होत आहे।
शहरातील महाराणा प्रताप नगरात बुधवारी दुपारी शेती साहित्य व गुरांचा चारा असलेल्या एका शेडला आग लागली। यात सुमारे 60,000 रुपयाचे साहित्य जळून खाक झाले आहे। वेळीच आग विझवण्यात आल्याने परिसरात आगीचा विळखा रोखणे शक्य झाले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। शहरातील चोपडा रस्त्यावर महाराणा प्रताप नगर आहे। येथील रहिवासी शेतकरी किरण सिंग गुलाब पाटील यांनी शेती अवजारे व विविध शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी एक शेड बांधले होते। या शेडमध्ये आगामी उन्हाळा लक्षात घेता गुरांसाठी चारा साठवून ठेवला होता। बुधवारी या शेडला 3:30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास येताच आग विझवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली व यावल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले। तेव्हा तातडीने आग आटोक्यात आणण्यात आली, अन्यथा संपूर्ण परिसरात आगीचा विळखा वाढत मोठी दुर्घटना घडली असती। तर या आगीत शेतकऱ्यांनी साठवलेल्या चारा सह विविध शेतीउपयोगी साहित्य जळून 60,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। बाहर लोग उभे किरण अंदर बाहर ठीक है ना लाइट की किरण बोल रहा है किरण अंदर लाइट है ना अंदर ही लाइट है लड़का दिखता है लड़के इधर कहते भी था पहले जाओ क्या इधर से की क्या उधर से ये यहाँ से किसी बंद कर दिया। तालुक्यातील बोरावल व अंजाळे या गावातील अनेक गरजू नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही आहे। या गावातील नागरिक गेल्या कित्येक वर्षापासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून अतिक्रमणमध्ये राहत आहे। तेव्हा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांना घरे या योजनेत या दोन्ही गावातील गरजूंना घरकुल द्यावी अशी मागणीचं निवेदन मनसेकडून पंचायत समितीत देण्यात आले आहे। गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्याकडे मनसेकडून निवेदन देत संबंधित गरजू लाभार्थ्यांची समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेप्रसंगी मनसे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आडळकर, तालुका उपाध्यक्ष श्याम पवार, शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विद्यार्थी सेना अध्यक्ष गौरव कोळी, विभाग प्रमुख आबिद कच्छी, रोहन धांडे, ऋषिकेश कानडे, अनिल सपकाळे, लक्ष्मण बारेला, भीमसिंग बारेला, दयाराम बारेला, हेमचंद्र चौधरी सह अंजाळे व वरावल या गावातील नागरिक उपस्थित होते। यावल तालुक्यातील अंजाळे आणि बोराल खुर्द या येथील नागरिकांचे काही वर्षापासून घरकुलचे जे प्रकरण आहेत ते फार रखडलेले आहेत। शासन एकीकडे प्रत्येकांना महा आवास अभियानाच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये घरकुल देईल अशी एक घोषणा करते आणि जे सरकारी बऱ्याच वर्षापासून ज्या सरकारी जागेवरती जी नागरिक राहत आहेत त्यांना घरकुल मिळावे या आशेचं निवेदन आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावल तालुक्याच्या वतीने आम्ही BDO साहेबांना गटविकास अधिकारी साहेबांना देण्यासाठी आलेलो आहे। तरी संपूर्ण नागरिक या ठिकाणी आलेले आहे आणि आमचे जी मागणी आहे ती मान्य करावी असं आम्ही BDO साहेबांना सांगणार आहोत। अंजाळे आणि कोराळपूर ते बऱ्याच वर्षापासून उतर आहे कोराळचं विचारसाठी 2-3 वर्षांचे मंजूर झाले ग्रामपंचायतची जागा नसते म्हणजे त्यांची ती जागा सरकारी असल्यामुळे ते तो विषय येत नाही। अंजाळेची जागा तसं आहे अंजाळेची ते लोक सरकारी जागेवरती राहतात तुम्हाला बोलते किंवा तुम्हाला जागी खाली जावं लागेल ह्या लोकांनी कुठं राहायला जायचं ही लोकांची यादी आहे जी लोक आज राहतात आणि ती यादी तुम्हाला दिलेली आहे या संदर्भात आजही मंजूर आहे सर आजही मंजूर आहे
जो पुढचा फॉलोअप घेतला जायला पाहिजे तो घेतला जात नाही. आमची विनंती आहे साहेब, म्हणजे आज रुपती उघड्यावर येऊ नये हाच आमचा उद्देश आहे आणि तुमच्या माध्यमातून पुढला पाठपुरावा करावा, आम्ही तो पुढला पाठपुरावा करूच. आता सद्यस्थितीत तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आपल्याला प्रपत्र बची यादी सध्या प्रधानमंत्री आवास योजनेची सुरू आहे. प्रायोरिटीने आपण त्या लोकांचं जर समजा ती शासकीय जमिनीमध्ये राहत असतील 2011 पूर्वीपासून जर ते अतिक्रमणात राहत असतील तर त्याच्या रेग्युलरायझेशनसाठी आपली प्रोसिजर सद्यस्थितीत सुरू आहे. तुमचा बोरावळ किंवा अंधाळीचा म्हणजे शासकीय जमिनीत राहत असल्यावर तुमचा काही नियमानुकूल करण्यासंदर्भात प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही नसेल आणि त्याच्या प्रपत्रभावमध्ये जर काही लाभार्थी असतील तुम्ही जर समाजाकडे इथपर्यंत पाठपुरावा करत आले तर समाजही तुमच्याकडनं अशी म्हणजे विनंती असेल की बाबा या दोन गावांमध्ये सुद्धा तुम्ही पाठपुरावा करा, प्रपत्र बचे जे काही लाभार्थी असतील प्रायोरिटीने त्यांचे प्रस्ताव आपल्याकडे द्या. ते कागदपत्र प्रॉपर असले पाहिजेत, त्यांचा 2011 पूर्वीच रहिवास असल्यावर रहिवासा काहीतरी पुरावा पाहिजे, लाईट बिल असेल किंवा दुसरा काहीतरी गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की बाबा ग्रामपंचायतीचा ठराव असला पाहिजे की बाबा अतिक्रमणातील ह्या कलाजपासून शहरात नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. यात प्लास्टिकमुक्त शहर, पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षारोपण व संगोपन आणि पर्यावरणास हानी होणार नाही या उद्देशाने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जात आहेत. तसेच याच उपक्रमांतर्गत पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देत शहरात नागरिकांकडून शपथदेखील घेतली जात आहे. माझी वसुंधरा अभियानमध्ये यावल नगरपालिकेची सर्वोत्तम कामगिरी करून आपली रँकिंग उंचावली पाहिजे या उद्देशाने शहरात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व समजले पाहिजे, प्लास्टिकचे दुष्परिणाम कळले पाहिजे व वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व सांगत वृक्ष लागवड करून त्याचे संगोपनाचे महत्त्व जनजागृतीद्वारे पालिकेकडून नागरिकांमध्ये केले जात आहे. एकूणच पर्यावरण संरक्षणाची शपथ नागरिकांना दिली जात आहे व माझी वसुंधरा अभियान हे यशस्वीरित्या शहरात राबवले जात आहे. शहरात बाजारपेठेत सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना शपथ दिली जात आहे. यात प्रामुख्याने मुख्याधिकारी बबन तळवी, अभियंता एस ए शेख, अभियंता योगेश मदने, शिवानंद कानडे, नितीन सुतार, पंकज पांडे, स्वप्नील म्हस्के, स्वच्छता समन्वयक राधा पोद्दार, श्रीनिकेतन भयानी, योगेश बोरसे, रमाकांत मोरे, कक्ष अधीक्षक विजय बढे, संदीप पारधे, रितेश चांगरे, शाहरुख खाटिक हे अधिकारी कर्मचारी विविध भागात जाऊन नागरिकांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षणाची शपथ देत आहेत. नुकतेच यावल शहरात युवा सम्राट सुपर मॉलमध्ये व्यवस्थापक धीरज सोनवणे, मयूर कोळी, गिरीश कोळी सह कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांना शपथ देण्यात आली. तसेच शहरातील मुख्य बाजारपेठमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भूषण नागरे यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. शपथ घेतो की स्वच्छ सुंदर सुजला सुफला भारत जर्मनी नेहमी कटिबद्ध असेल. विविध प्रकारचे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करेल. हरित भारतात स्वप्न पूर्ण करेल. धूळमुक्त भारत होण्यासाठी विविध सपना समोर आणि तो त्यांचा वापर करेल. घर गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेल. भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा टप्प्याने कमीत कमी वापर करून पाण्याचा स्वच्छता प्रवाह समोर ठेवी. जनतेचा सुचवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्यात नाही. त्याच्यासाठी प्रयत्नामध्ये जिल्ह्याने भाग घेईल. कृषीच्या संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी या विविध प्रकार
प्रकारचे वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन पर्यावरण हरित भारतात स्वप्न पूर्ण करेल काटकसरीने कमीत कमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वांसोबत ठेवू. जमिनीचा स्तर उचलण्यासाठी शहरातील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी जिची नुकतेच निवड सीमा सुरक्षा दलात झाली आहे. कुमारी विद्या कांतीलाल नारेकर अशा या विद्यार्थिनीचं नाव आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर तिने सदर यश संपादन केलं आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने भक्कम आधार दिल्यामुळे व विद्या हिने स्वतः जिद्द आणि मेहनत करून देश संरक्षणासाठी आपण सक्षम आहोत या उद्देशाने परीक्षा दिली आणि तिची नुकतेच सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल शशिकांत सकाराम चौधरी कन्याशाळेत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, संस्थेचे चेअरमन मनीष दादा चौधरी, सहसंचालक मंडळाने तिचं कौतुक केलं. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा हिरराव व शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी तिचं या यशाबद्दल अभिनंदन करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. येथील पंचायत समितीचे उपसभापती दीपक अण्णा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर येत्या 8 मार्च रोजी उपसभापती निवड होणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार महेश पवार हे उपस्थित राहणार असून सकाळी 11 ते 1 या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील, तर दुपारी 2 वाजता छाननी आणि नंतर माघारीकरता मुदत देण्यात येईल व दुपारी 3 वाजता सभा घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. येथील पंचायत समितीत एकूण 10 सदस्यपैकी दहिगाव आणि भालोद गणातील सदस्य अपात्र झाले आहेत, तेव्हा सध्या या पंचायत समितीत 8 सदस्य आहेत. यात काँग्रेसचे 4, भाजप 3 आणि 1 अपक्ष अशी सदस्यांची संख्या असून अपक्ष पल्लवी चौधरी यांचे भाजपला समर्थन आहे. तेव्हा उपसभापती पदाकरिता दोन्ही बाजूने 4 सदस्य असल्याने उपसभापती निवड पूर्वीप्रमाणेच ईश्वर चिठ्ठीद्वारे होणे निश्चित मानले जात आहे. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवारी तब्बल 101 ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यामध्ये माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या आई पत्नीसह माजी आमदार रमेश चौधरी यांनी देखील आज लस घेतली. संकेतस्थळ व्यवस्थित सुरू असल्याने दिवसभरात ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 129 जणांना लसीकरण करण्यात आलं. सध्या शासनाकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये बुधवारी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या मातोश्री सुमन माधव जावळे, त्यांच्या पत्नी कल्पना जावळे यांना लस देण्यात आली. तसेच माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांनी देखील रुग्णालयात येऊन लस घेतली. बुधवारी दिवसभर शासन संकेतस्थळ चांगले चालले व तब्बल 101 ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी लस देण्यात आली, तर इतर 28 जणांना लस देण्यात आली. एकूण दिवसभरात 129 जणांना यशस्वीरित्या या ठिकाणी लस देण्याचं काम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यकांत पाटील, शकील तळवी, अधिपरिचारिका प्रियंका मगरे, शाबजान तळवी यांनी केले. Thank you.
सांगितलंय त्यांना, मी सांगितलंय त्यांना तुमचं नाव, क्षण पाठवून द्या. तालुक्यातील आळगाव येथे जिल्हा परिषद शाळा सध्या बंद असल्यामुळे सध्या शाळेचा वापर काही दारुळे करीत आहेत. या ठिकाणी दारू पिऊन काही जण धिंगाणा घालत आहेत, तर शाळेच्या आवारात सर्वत्र दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून येत आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजित पाटील व समितीचे सदस्य यांनी वारंवार शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रारी देखील केल्या, मात्र मुख्याध्यापक देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार समितीकडून करण्यात आली आहे. एकूणच शाळेत दारोड्यांचा धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीसह नागरिकांनी केली असून प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन दारोड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2021 शासन निर्णयानुसार वय 3 ते 6 या वयोगटातील बालकांना एकात्मिक आदिवासी बाल विकास योजनेचा लाभ देणे बंधनकारक आहे. तसेच गरोदर माता आणि स्तनदा मातांना देखील लाभ देणे गरजेचे आहे. मात्र या योजनेचा लाभ फैजपूर शहरामध्ये दिलाच जात नाही आहे. फैजपूर शहरात तब्बल 1600 पात्र लाभार्थी आहेत, मात्र त्यांना लाभ मिळत नाही आहे. तेव्हा संबंधित लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा अशी मागणी आदिवासी तळवी पंचायत मंडळ फैजपूर यांच्याकडून करण्यात आली आहे. तेव्हा याकडे फैजपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन वरिष्ठांकडे कळवावे अशी मागणी त्यांनी केली आहे. एकूणच या सर्व पात्र लाभार्थ्यांची माहिती बाल विकास प्रकल्प भुसावळ यांनी घेतली आहे, मात्र शासन निर्णयाचं पालन या ठिकाणी करताना दिसत नाही आहे. फैजपूर शहरात गुरुवारी शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. यासाठी शहरातील म्युन्सिपल हायस्कूलमध्ये एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा फैजपूर शहरातील सर्व व्यावसायिक आणि व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या नागरिकांनी येथे येऊन मोफत कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तेव्हा म्युन्सिपल हायस्कूल फैजपूर येथे सकाळी येऊन प्रत्येक व्यावसायिकाने स्वतःहून आपली कोरोना तपासणी करायची आहे. शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या व्यावसायिकाने स्वतःहून येऊन कोरोना तपासणी केली नाही, तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रसंगी केली जाईल अशा सक्त सूचना मुख्याधिकारी किशोर चौहान यांनी केल्या आहे. तेव्हा शहरातील सर्वच व्यावसायिकांनी येथे येऊन कोरोना तपासणी करावी असे आवाहन देखील मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.